स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कर्णिक इनामदार लिपीतील अभ्यास 91 घेणार आहोत। बी रेडी स्टार्ट। दुसरी गोष्ट अशी की जुने कागदपत्र पाहिले असता आपणास असे आढळून येईल की या योजनेबद्दल मागे एकदा विचार झाला आहे, परंतु दुःखाची गोष्ट अशी की त्यावेळी ही योजना बाजूला सारली गेली। त्यावेळी असे सांगण्यात आले की ही योजना विशेष फायदेशीर होणार नाही, पण आता या योजनेकडे सरकारचे लक्ष वेधले आहे। ही चांगली गोष्ट आहे। या योजनेचा काळजीपूर्वक अभ्यास केला असता फार मोठ्या भागाला या योजनेपासून लाभ होईल असे समजून येईल। कदाचित असे समजले जाईल की माझ्या भागातील ही योजना असल्यामुळे मी या योजनेचा नेहमी पुरस्कार करीत असतो, परंतु मला सरकारला असे सांगावयाचे आहे की खरी गोष्ट अशी नाही। वस्तुस्थिती अशी आहे की इतर भागांतील लोकांचाही या योजनेला हार्दिक पाठिंबा आहे। तेव्हा मला अशी आशा आहे की ही गोष्ट विचारात घेऊन ही योजना सरकार त्वरित अंमलात आणील। असे सांगण्यात येते की आर्थिक अडचणीमुळे ही योजना सरकार अंमलात आणू शकत नाही, परंतु या बाबतीत मला सरकारला अशी सूचना करावयाची आहे की अनुत्पादक योजना स्थगित ठेवून तो पैसा अशा उपयुक्त योजनांसाठी सरकारने खर्च करावा। यावर असे सांगण्यात येईल की अनुत्पादक योजना देखील लोककल्याणकारी योजना असतात। हे खरे असले तरी ज्यावेळी जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न पुढे येत असतो त्यावेळी केव्हाही उत्पादक योजनांचाच अग्रक्रम देणे आवश्यक असते। तेव्हा मी अशी आशा करतो की ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन सरकार ही योजना त्वरित अंमलात आणील। स्टॉप। ह्या अभ्यासामध्ये शब्दसमूह जोडून वाचलेले आहेत, त्यासाठी सगळे गट परफेक्ट करा।